आज दुपारी अचानक मी संसारवरून येताना पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होतो, त्यावेळेस एका मुलाने मला सांगितलं संसार पेट्रोल पंपवर की यादोरावजी गुरव मरण पावले. मी त्याला विचारलं पुन्हा, पण त्यांनी असा जवाब दिला की कन्फर्म नाही. या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, कारण काही दिवसाआधीच चांगले स्वस्थ अशा स्वरूपात मला त्यांच्याशी भेट झाली होती. अशा वेळेस विश्वास करणं एक मोठी कठीण गोष्ट होती. त्यावेळेस जेव्हा रामाकोणाला येऊन मी कन्फर्म केलं, फोनवरून मला बातमी मिळाली की खरोखरच यादवराव गुर्वे आपल्यामधून निघून गेले आणि त्यांची अंत्योष्टी आजच संध्याकाळी 7 वाजता होणार आहे अशी बातमी मला मिळाली. त्यांच्या दुःखाची बातमी ऐकून सर्वांना दुःख झालं. त्यांच्या सर्व दुःखात आम्ही सहभागी आहो. यादवरावजी गुर्वे माझे चांगले मित्र होते, कारण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर असून आम्ही एका शाळेत शिकलेलो होतो. ते माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर होते. त्यांच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या सान्निध्यात राहून आम्ही पुष्कळ काळ असा व्यतीत केला. ते माध्यमिक आणि हायस्कूलची शिक्षा जी होती आम्ही एकामागे एकच घेत होतो. फार चांगल्या स्वभावाचे, मिलनसार होते, मृदुभाषी होते आणि सर्वांना घेऊन चालणारे होते, कोणाला टोचून बोलणारे नव्हते. त्यांचा हा कोमल स्वभाव, त्यांची ही सरळ वाणी आणि यामुळे ते आमच्या मित्रमंडळीमध्ये मोठे चांगले व्यक्ती किंवा चांगला विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. या प्रसंगी त्यांच्या मृत्यूनंतर गुर्वे कुटुंबावर फार दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या दुःखाला सहन करण्याची शक्ती गुर्वे कुटुंबाला मिळावी आणि पुन्हा एकदा विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की श्री यादवरावजी गुर्वे यांना ईश्वराच्या चरणी चांगले स्थान मिळावं अशी मी प्रार्थना करून आपल्या वाणीला विराम देतो.